किल्ल्याचं नाव आहे सर सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंधुदुर्गचं नाव दिलेलं आहे. किल्ला बांधायच्या अगोदर इथे खडकाचं बेट होतं आणि हे बेट कुर्टे नावानं ओळखलं जायचं. कुर्टे आयलंड म्हणजे हे दगडाचं बेट होतं, रॉकी आयलंड. या बेटावर शिवाजी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 ला किल्ल्याची पायाभरणी केली आणि 29 मार्च 1667 ला हा किल्ला बांध पूर्ण केला. टोटल हा किल्ला बांधायला शिवाजी महाराजांना 3 वर्ष लागली होती. किल्ला बांधायला 3000 हुशार कारागीर त्यावेळी मागवण्यात आले होते. त्यामध्ये फातरवड, सोनार, गवंडी अशी माणसं दिवस रात्र काम करायची. ज्यावेळी समुद्राला पाणी कमी व्हायचं त्यावेळी किल्ल्याची तडभिंत बांधली जायची समुद्रामध्ये आणि समुद्राचं पाणी वाढायचं. हायटाईट लो टाईट, हायटाईटला आतलं कन्स्ट्रक्शन केलं जायचं, आतलं बांधकाम, असं दिवस रात्र काम त्यावेळी मजुरांनी केलं आणि 3 वर्षामध्ये हा किल्ला पूर्ण केला. हा पूर्ण किल्ला बांधायला शिवाजी महाराजांना खर्च आला होता सुमारे 1 कोटीहून सुवर्ण मुद्रा. त्या काळात शिवाजी महाराजांकडे तेवढं सोनं नव्हतं किंवा तेवढं धन नव्हतं. त्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला होता. गुजरातमध्ये सुरत शहर मुघलांच्या ताब्यात होतं. सुरतची बाजारपेठामध्ये छापा टाकण्यात आलं. जे सोनं मिळालं, धन मिळालं, त्यातून हा सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता. हा किल्ला त्यांनी नेव्हीसाठी तयार केला होता, बनवला गेला. ह्या किल्ल्याच्या अगोदर त्यांनी रात जंजिऱ्यावर हल्ला केला होता. मुरुड जंजिरा असा किल्ला आहे पाण्यात, पण तो सिद्धी जोहरचा होता. जंजिरा जिंकता आला नव्हता शिवाजी महाराजांना. त्यानंतर त्यांनी कोकणामध्ये येऊन हा बांधलेला सिंधुदुर्ग हा पहिला त्यांचा जलदुर्ग. जेवढे किल्ले समुद्रामध्ये बांधले गेले त्यांना दुर्ग म्हटलं गेलं. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग हे पाण्यातले किल्ले. दुर्ग जे किल्ले डोंगरावर बनवले गेले त्यांना गड म्हटलेले आहे. रायगड, प्रतापगड, सिंहगड हे गड जे जमिनीवर बनवले जातात त्यांना भुईकोट म्हटलं जातं. उदाहरणार्थ दौलताबादचा किल्ला किंवा शनिवारवाडा वगैरे तुम्ही बघितलं तर ते किल्ले जमिनीवर जे बनवले जातात. असे टोटल मिळून 373 किल्ले, त्यातला समुद्रातला हा पहिला किल्ला शिवाजी महाराजांचा. आता आपण किल्ल्याच्या मेन गेट पाशी उभे आहोत. संपूर्ण किल्ल्याला मुख्य प्रवेशद्वार एकच आहे, जे म्हणजे तुम्ही समोर बघताय ते. पण मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला येताना बाहेरून दिसत नाही किंवा ओळखता येत नाही. त्याचं कारण मध्ये ठेवलेला आडवा बुरुज. शत्रूंना बाहेरून किल्ल्याचा दरवाजा ओळखता येऊ नये आणि शत्रूने केलेला तोफेचा थेट मारा दरवाजावर पोहोचू नये म्हणून दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी ह्यामध्ये बुरुज बांधण्यात आला होता. त्या बुरुजाला नाव होतं गौमुखी बुरुज. गौमुखी बुरुज आतमध्ये येण्यासाठी बघा रस्त्याला वळण दिलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये शत्रू हत्ती आणि लाकडाच्या उणक्यांचा वापर करायचा. पण समुद्रातून हत्ती आणणं त्यावेळी कठीण असायचं, कारण पाणी असल्यामुळे. त्यावेळी मोठ्या जहाजांचा वापर केला जाता. मोठ्या जहाजातून जर शत्रूने हत्ती आणला तर हत्तीची धावण्याची गती ही कमी व्हावी म्हणून त्या रस्त्याला टर्न दिलेला आहे. दुसरी गोष्ट, हत्ती नसेल तर लाकडाचे उणके वापरायचे. एक उणका पकडायला माणसं भरपूर लागायचे आणि धावायला स्पीड लागायचा. पण रस्ता सरळ असेल तरच ते लाकडाचा उणका स्पीडमध्ये घेऊन यायचे. पण रस्त्याला टर्न आल्यामुळे त्यांना लाकडाचा उणका वळवायला मिळायचा. वरती 3 बोल्ट ठेवलेले आहेत. या बोलातून काय केलं जातं, शिवाजी महाराजांचे मावळे जर गरम तेल अंगावर पडल्यावर काय होत असेल माणसांचं, उखळलेलं गरम तेल. आम्ही साधं आपण गरम पाण्यामध्ये हात बुडवला तरी आपला म्हणजे आपण भासतो चांगलं. पण गरम तेलाचे गरम तेलाने त्यांना भाजून ठार करण्याचा पण प्रयत्न केला जायचा. आता त्यावेळी शत्रू एवढा चालक असायचा की तो नांगर आणून रस्ते बांधून वरती टाकायचा आणि ह्या भिंतींवर शत्रूंचे सैनिक वरती चढायचे दोरखंडाला पकडून. आणि त्यासाठी गरम तेल आणि गरम पाण्याचे म्हणजे इथून सुद्धा गरम तेल टाकलं जायचं. किल्ल्याच्या दरवाज्याला आता 350 वर्ष झालेली आहे. हा सागाच्या लाकडापासून दरवाजा बनवण्यात आला होता. त्या काळामध्ये सूर्यास्ताला बंद केलं जायचं, सकाळी सूर्योदयाला उघडल्या जायचा. ही प्रथा आज पण या किल्ल्यामध्ये चालू आहे. किल्ल्याचा हा दरवाजा बंद होतो रोज संध्याकाळी 7 ला आणि सकाळी 6 ला उघडला जातो. पण समजा एखादा पर्यटक आतमध्ये अडकला असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं, किंवा आतला माणूस बाहेर अडकला असेल त्याला आतमध्ये कसं सोडायचं, त्यासाठी छोटा दरवाजा वापरला जातो. त्याला मराठीमध्ये देंडी दरवाजा म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा त्या दरवाज्याचा वापर होत असे. दरवाजाला पूर्वी भाल्यासारखी खिळे होती. म्हणजे समजा शत्रूने हत्ती आणलाच आणि वापर जर केला तर हत्तीला जखमी करण्यासाठी खिळे ठेवले गेले होते. नंतर ते काढले गेले, गंजले वगैरे. पण दरवाजा तोच राहिला. दरवाजा टिकला कारण ह्या दरवाज्यात कधी हल्ले झाले नाहीत. हत्तीचा वापर होऊ शकत होता पण शत्रूंनी ती हत्ती कधी आणलाच नाही. पण महाराजांनी भविष्याचा विचार करून ह्या सगळ्या प्लॅनिंग करून ठेवलं. आता तुमच्या पाठीमागे बघा, एक मंदिर दिसते. मंदिर नवीन आहे पण आपली मूर्ती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे, शिवकली. ह्याला दक्षिणमुखी मारुती म्हणतात. शिवाजी महाराजांनी मारुतीच्या लढायला बाहेर पडेल त्यांना मारुतीचं दर्शन सहज झालं पाहिजे आणि त्यांना लढण्यासाठी स्फूर्ती आणि बळ मिळावं म्हणून त्यांनी दरवाज्याच्या समोर मारुतीची स्थापना केली होती. आता हे मारुतीचं मंदिर ते आतमध्ये 48 एकरमध्ये कुठे पण स्थापन करू शकतो. लक्षात आलं, त्याला कारण आहे. वरती बघा, एक काळ्या दगडाची इमारत दिसते तुम्हाला. काळ्या दगडाची ही इमारत होती नगारखाना.
नगरखाना म्हणजे काय? आतमध्ये एक मोठा नगारा असायचा. समजा बाहेरून शत्रू सैन्य येऊ लागलं हे दिसते वरून मावळ्यांना, तर मावळे नगारा वाजवायला सुरुवात करायचे. वरती नगारा वाजला की किल्ल्याचं सगळं सैन्य सावध होत असे त्या काळामध्ये. आता ज्यावेळी सैनिक लढाईसाठी बाहेर पडायचे, रस्त्याला बघा त्यांना उजव्यापासून दिलं. हे उजव्यापासूनच का दिलंय शिवाजी महाराज? त्याला पण कारण आहे. आपण बघा माणसं जास्त उजवी असतो, क्वचित आपल्यामध्ये शंभरातला एखादा माणूस एका दुसरा म्हणून डावकर असतो, इतके असतो. शिवाजी महाराजांचं सैन्य कमी असायचं किल्ल्यामध्ये शत्रूंपेक्षा, शत्रूंचं हजारोनी असायचं. सैनिक कमी असले पण ते बाहेर कसे पडायचे? उजव्या हातामध्ये तलवार घेऊन, आणि त्यांना तलवार फिरवायला जागा मिळावी, स्पेस मिळावी म्हणून ते टर्न उजव्या बाजूने. ते स्पेस मिळतो बघा तलवार फिरवायला. शत्रूंची माणसं भरपूर बाहेर असली पण ते येताना त्यांच्या आपण हातामध्ये उजव्या हातात तलवारी असायच्या, आणि त्यांच्या सगळ्या तलवार्या बुरजळ भटकायच्या भिंतीवर. लक्षात तुम्हाला? पण आतमध्ये येण्यासाठी बघा स्पेस कमी ठेवला आणि ते स्पेस जास्त ठेवला, त्याला कारण कळलं ना तुम्हाला? शत्रूंच्या तलवारी भिंतीवर अडकल्या की तोपर्यंत शिवाजी महाराजांचा मावळा वार करून त्यांच्या माना धडापासून वेगळ्या करायला.